ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे सुग्रण मध्ये. आपल्या सुग्रणीने तर आपल्याला छान पदार्थ करून दाखवलाच आहे, पण आता वेळ झाली आहे शेफ तुषारांना विचारायची की त्यांनी आपल्यासाठी आज कोणता पदार्थ बनवायचा ठरवलाय. हाय सायली. हॅलो सुग्रण. मित्रमैत्रिणींना तुषारचा नमस्कार. सो आज कोणता पदार्थ बनवायचा आपण? आज आपण ऑरेंज राईस बनवणार आहोत सायली. ऑरेंज राईस? वाव, सध्या खूप प्रमाणात आपण ऑरेंजेस बघतो, सीझन आहे, तर नुसतंच ऑरेंज खाण्यापेक्षा किंवा ज्यूस पिण्यापेक्षा हे वेगळं काहीतरी राईस मध्ये घालून त्याचा एक छान फ्लेवर येईल. येस, नेहमीच आपण ह्या सीझन मध्ये ऑरेंज बर्फी, संत्र्याची बर्फी हा आपण प्रयत्न करतो, आणि म्हणूनच आज आपण ऑरेंज राईस करणार आहोत. राईस करणार आहोत, क्या बात है. मग ऑरेंज राईस बनवण्यासाठी जी तयारी करायची ती आम्ही करतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य लिहून घ्या. साहित्य: शिजवलेला भात एक मोठा बाउल, ऑरेंज पल एक वाटी, तूप दोन चमचे, शहाजीरं एक छोटा चमचा, लवंगा तीन, काळी मिरी चार, साखर एक चमचा, लिंबाचा रस एक चमचा, काजू एक छोटी वाटी, बारीक चिरलेली कोथिंबीर, संत्र्याचे तुकडे, पिस्त्याचे तुकडे, तेल आणि मीठ. ऑरेंज राईस बनवण्यासाठी लागणारं साहित्य तुम्ही लिहून घेतलंय, कृती करूया. नक्कीच, खूप सोपं आहे, त्याच्यामुळे पटकन होईल, आणि आपण ह्या सीझन मध्ये ऑरेंजचा फ्लेवर एक वेगळा येतो, त्यामुळे ऑरेंज पल्पही आपल्याकडे, ऑरेंजचे पीसेसही आहेत, आणि आपण जो राईस शिजवून घेतलाय ना सायली, त्याच्यात थोडासा ऑरेंज पल्प घातलाय, त्याच्यामुळे तो शिजवताना त्या राईसला एक फ्लेवर त्या ऑरेंजचा येतो. अगदी कलर नाही आला पाहिजे, कलर नाही आला पाहिजे, कारण आपण आता तो शिजवताना त्याचा कलर येतो. सो आपण डायरेक्टली कढई घेऊ, म्हणजे पॅन घेऊया, गॅस ऑन करून तूप, साजूक तूप घेतलंय मी, एक दोन चमचे साजूक तूप, आपल्याला फोडणी द्यायची आहे, त्याच्यामुळे आपण लवंग दालचिनी शहाजीरं घेतलेलं आहे आणि थोडीशी काळी मिरी. सो आपण हेही फोडणीला टाकूया, नाही फक्त डायरेक्टली घे. तीन लवंगा, चार काळी मिरी, मला एक छोटा चमचा, एक छोटा चमचा शहाजीरं, शहाजीरं, आपण काजू घेतले तेही आपण आता फोडणीला टाकूया, म्हणजे ते परतून चांगले होतील. ओके, काजू किती? काजू तुमच्या आवडीप्रमाणे, कारण तुम्हाला जसे आवडतात तसे तुम्ही काजू घेऊ शकता. म्हणजे नेहमी जास्तीच वापरायचं आहे, कारण काय होतं इथे सगळं ठेवल्यानंतर ते बनवायला थोडा वेळ लागतो, तो मधला जो वेळ असतो त्याच्यामध्ये थोडे काजू संपतात, त्यामुळे थोडे जास्त काजू ठेवायचे, मध्ये मध्ये आपल्याला खाता येतात. नक्कीच. आता राईस, बारीक करून तो ऑरेंज पल्प आहे तो सायली टाकून घे. हा सगळा वापरणार? हो सगळा वापरणार. गुड, थोडस पाणी, अगदी थोडस, हो बस, अगदी मंद आचेवरती आपण हा राईस करायचा आहे. ओके, आता आपण इथे जसं ऑरेंज वापरतोय ह्याच्याऐवजी आपण दुसरं कुठलं फ्रूट वापरू शकतो? डेफिनेटली वापरू शकतो, पण ह्या सीझनला जो ऑरेंजचा आहे, कारण ऑरेंज अवेलेबल इझिली मिळतं, त्यामुळे तो ऑरेंज राईस आपल्याला चांगला, म्हणजे मजा करता येईल. किंवा ऑरेंज बरोबर अजून एखादं फळ सुद्धा आपण ऍड करू शकतो. डेफिनेटली तुम्ही त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सफरचंदाचा वापर करू शकता, ते चांगला कॉम्बिनेशन होऊ शकतं. सो यू कॅन डेफिनेट सफरचंद. येस, साखर, एक चमचा, मीठ चवीनुसार, लिंबाचा रस एक स्पून,
म्हणजे आंबट गोड चवी आहे आणि मसाले लिंबाचा रसही वापरलाय. अगदी सुका होऊन द्यायचा नाही राईस, आपल्याला थोडस म्हणजे आपण ऑरेंज पल्प फ्रेश जे आहे ते आपण वापरलेलं आहे. मिक्सर मधून अगदी काढून तुम्ही ज्या फोडी आहेत ऑरेंजच्या त्या फक्त ग्राइंड करून तुम्ही हा फ्रेश ज्यूस करू शकता. थोडीशी कोथिंबीर, हो खूप वेगळा कोथिंबीर, कारण आपल्याला थोडस एक वाफ येऊन द्यायची आहे त्याला आणि आपण कोथिंबीर देऊन वाफ घालूया म्हणजे त्याला एक चांगला कोथिंबीरीचाही स्मेल त्याच्यात उतरेल. झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनिटात आपला राईस तयार होईल. क्या बात है, 5 ते 10 मिनिटं फक्त थोडासा तो शिजू देत, त्याला छान सगळे फ्लेवर्स ब्लेंड होऊ देत त्याच्यामध्ये आणि मग आपण पुढची प्रोसिजर करणार आहोत. नक्कीच. चली एक 5 मिनिटं झाली आहेत, आपण पाहूया. येस, वाफही आलेली आहे आणि सगळे फ्लेवर्स त्याच्यामध्ये एकजीव झालेले आहेत, त्यामुळे खूप एक स्मेल आपण उघडल्यावरती कळतो. साजूक तूप ते ऑरेंज आणि म्हणजे एक फ्लेवर मसाल्याचा पूर्ण उतरलाय. वरतून आपण फक्त संत्र्याचे तुकडे दे, संत्र्याचे तुकडे घालून घेऊया. यांनी अजून फ्रेश फ्लेवर येईल, फ्रेश फ्लेवर येईल. पिस्ता हे महत्वाचं, अगदी महत्वाचं. अशा प्रकारे आपला राईस तयार आहे, तो आपण सर्व्ह करूया. क्या बात है, वाव. आणि सर्व्ह करण्यासाठी पण आपण स्पेशली जे संत्र ह्याच्यामध्ये वापरलंय तर संत्र्याचं सालं आपण काढून टाकतो. संत्र्याची सालं न काढता आपण हा राईस त्या संत्र्यामध्ये सर्व्ह करणार आहोत, त्याच्यामुळे तो आपण बनवून घेतलेला आहे. थोडस स्वीटनेस आहे या राईस मध्ये. Yes. आणि छान ऑरेंज फ्लेवर आहे. सो अशा प्रकारे आपला ऑरेंज राईस तयार आहे. सायली, डेफिनेटली इट्स अ टाइम की तुला टेस्ट करायचा. येस, मी हे टेस्ट करणार आहे. ऑरेंज राईस फार मस्त दिसतोय, तो खूप छान सजवलाय. पण तुम्ही आधी साहित्य आणि कृती लिहून घ्या, मग मी तो टेस्ट करेन. साहित्य, शिजवलेला भात एक मोठा बाउल, ऑरेंज पल एक वाटी, तूप 2 चमचे, शहाजीरं 1 छोटा चमचा, लवंगा 3, काळी मिरी 4, साखर 1 चमचा, लिंबाचा रस 1 चमचा, काजू 1 छोटी वाटी, बारीक चिरलेली कोथिंबीर, संत्र्याचे तुकडे, पिस्त्याचे तुकडे, तेल आणि मीठ. कृती, प्रथम पॅनमध्ये तूप गरम करून त्यात लवंगा, काळी मिरी, शहाजीरं आणि काजू घालून फोडणी तयार करा. नंतर त्यात शिजवलेला भात, ऑरेंज पल्प आणि थोडं पाणी घालून परतून घ्या. नंतर त्यात साखर, चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस घालून पुन्हा चांगलं परतून घ्या. नंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला व झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवून घ्या. राईस शिजल्यावर त्यात संत्र्याचे तुकडे आणि पिस्ता घाला व संत्र्याच्या सालीमध्ये सर्व्ह करा. अशा प्रकारे ऑरेंज राईस तयार. साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घेतलेलंच आहे, आता टेस्ट करायला काही हरकत नाही. नक्कीच. गरम आहे, गरम आहे. कमाल झाला, खूप छान झाला. ऑरेंजचा जो काही फ्लेवर आहे, पल्प टाकल्यामुळे मला वाटतं जास्तीत जास्त त्याला फ्लेवर उतरला. Yes, हो. आणि जेव्हा मध्ये मध्ये असे तुकडे येतात ऑरेंजचे, ते खायला जी काही मजा येते, फार मस्त वाटतंय. हे प्लीज तुम्ही नक्की घरी करून बघा शेफ, खूप मस्त. थँक्यू. खूप छान, खूप वेगळी इनोव्हेटिव्ह रेसिपी आणि आपल्याला खरोखर या सीझनला इझिली अवेलेबल जे आहेत संत्र, त्याच्यामध्ये आपण हे ऑरेंज राईस तयार केलेलं. येस, खूप खूपच मस्त, सुंदर.
आता हा सुंदर पदार्थ आता मी टेस्ट केला आहे, पण आता नेहमीसारखीच आम्ही सगळे ज्याची वाट बघत असतो ती एक एक्सपर्ट टिप. नक्कीच, नेहमीच असं होतं की आपण बऱ्याच वेळा चिवडा तयार करून ठेवतो, पण तो चिवडा ठेवायचा किती दिवस आणि तो कसा ठेवायचा ह्याच्यावरती प्रश्न असतात. आपण आज स्पेशली टिप त्याच्यावरती देऊया. ओके, आजची टिप, पोह्याचा चिवडा जास्त दिवस कुरकुरीत ठेवायचा असेल तर पोह्याच्या चिवड्याच्या डब्यामध्ये एक छोटीशी मिठाची पुरकुंडी ठेवावी, म्हणजे चिवडा जास्त दिवस कुरकुरीत राहील. ही खास टिप तुमच्यासाठी. क्या बात है, थँक यू सो मच. येस, थँक यू. चला तर मग आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण उद्या पुन्हा भेटायचं एका नवीन सुग्रणी बरोबर एक मस्त पदार्थ घेऊन. तोपर्यंत बाय बाय.